वयाच्या 17व्या वर्षी हिने सारे गमप मध्ये पाऊल टाकलं आणि आपल्या आवाजाने महाराष्ट्राला तल्लीन केलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण खरी ठरवली. नावाप्रमाणेच हिच्या गाण्यात आहे एक मुक्त छंद, एक अवखळ आणि नटखट भाव. तेव्हाचं नटखट गाणं अजून सुद्धा तितकंच नटखट आहे. नावातला भाव आपल्या सुरात जपणारी आनंदी जोशी. मला सांग, दरम्यानच्या काळात सारेगमपची स्पर्धा झाल्यानंतर तू नेमकं काय काय केलंस? दरम्यानच्या काळात मी गाणं शिकतेच आहे बाबांकडे, त्याच्यात थोडीफार प्रगती करण्याचा प्रयत्न आहे. आणि याशिवाय मी काही रेकॉर्डिंगसाठी गायले आहे, काही नाटकांच्यासाठी प्लेबॅक सिरियल्सचे टायटल सॉंग्स गायले आहे, एका सिनेमासाठी गायले आहे जो आता येईल पुढच्या 8 महिन्यात. वंडरफुल. आनंदी पहिल्यापासूनच छान गाते. तिच्या आवाजाचा म्हणजे पोत होता तो एक लहान मुलीचा होता, कारण ही म्हणा किंवा मंगेश पण म्हणा, त्यावेळेला जरी मोठ्यांच्या शेड्यूलमध्ये असले तरी ते नुकतेच म्हणजे नाही तर अजून 1-2 वर्ष असते अलीकडे, तर ती चिल्ड्रन स्पेशललाच गेले असते लहान मुलांच्या, तर इतकी लहान होती ती. पण तुला मी सांगतो पल्लवी, की मध्यंतरी मी हिच्या आवाजामध्ये एक काही चित्रपटाची गाणी रेकॉर्ड केली आणि ती करताना मला, मी फक्त तिला सांगून म्हणजे टेस्ट आपण म्हणतो की आपण बघूया चला आता कसा काय वाटतो तुझा आवाज प्लेबॅकसाठी म्हणून केलं. आणि त्याच्यानंतर काही पार्श्व काही गायिकांनी ती गाणी गायली, पण मला तिने जे गायलेलं ते इतकं उत्कृष्ट होतं की मी स्वतः ज्या वेळेला अजून ऐकतो त्यावेळेला तिच्या आवाजातलंच ऐकतो, इतकी ती सुंदर म्हणजे गायिका आहे, इतकी चांगली गायिका आहे. ऑल द बेस्ट आनंदी. खूप छान तू गायलीस, यात वाद नाही. आवाज तुझा तेव्हाही असाच सुंदर होता आणि एक्सप्रेशन तुझ्या गाण्यामध्ये तेव्हाही होतं. मला ते ऐकून फार बरं वाटलं. मला जी आठवण आहे पहिली ती म्हणजे ह्यांना मी काही गोष्टी इतक्या कठोरपणे सांगितल्या की कदाचित त्यावेळेला त्यांना आवडलं असेल किंवा नसेल ते माहिती नाही, परंतु ते प्रांजलपणे जे त्यांना मी सांगितलं तेवढ्याच प्रांजलपणे त्यांनी ते घेतलं आणि ते दिसतंय आज की आज ते चांगलं गातात. अभिनंदन.